हेलो हेलो माया, पापा बोलता है दुबई हूँ। पापा बेटा, पर तुझी तबियत कशी? मी ठीक है, तुझी तबियत काय म्हणते? मी बरी। पापा आईचं प्रेम नाही मिळालं मला, पण सासूबाई आई इतकंच प्रेम देतात। खरच फार थोर म्हणायचंय। अरे हो, बाय द वे विश्वनाथ आहे का? नाही, ते बाहेर गेले। फोन ठेवू का? हो, पण महिन्यातनं एकदा तरी फोन करत जा। तरी ना बेटा, हा तब्येतीची काळजी घे। हो अच्छा पापा, ओके बाय। माया, या द्राक कोणाचा भिक्काड्याचा फोन या बंगल्यात आला तर? समजलं? ससूबाई, मला उलट उत्तर दिलेलं आवडत नाही। तेच म्हणते मी, माझ्या वडिलांना अपशब्द बोललेलं मलाही आवडत नाही। एकदा नाही हजारदा म्हणेन, त्या भिक्काड्याला भिक्काडाच म्हणेन। तो काही कुबेर लागून गेलाय की त्याच्या पायावर मी लोटांगण घालू? ससूबाई, हे बघ, मला उलट उत्तर दिलेलं आवडत नाही। खबरदार, या पुढे मला कधीही उत्तर द्यायचं नाही, नाहीतर त्याचे परिणाम अतिशय वाईट होतील। समजलं? भागवतांना समजा आपण रॉ मटेरियलची ऑर्डर दिली तर आपल्याला हा डील प्रचंड स्वस्त पडेल। नमस्कार अक्का। हा नमस्कार मेजर, बऱ्याच वर्षाने आलात। बसा। शुअर। हा माझा मुलगा अजय। हॅलो। हॅलो, हाऊ डू यू डू? गुड मॉर्निंग सर, प्लीज। शुअर। कसं येणं केलं? ममताचा आई बाप मीच आहे आणि तिची सारी जबाबदारी माझ्यावरच आहे। ममताचं लग्न उरकून मला काश्मीरला लगेचच्या लगेच जायला हवं। ममताचं लग्न? हो, ममताचं लग्न। मी मुलगा पाहिलाय, मला आवडलेला आहे, कॅप्टन आहे मिलिटरीत। आणि हा बबन म्हणतो की ममताचं लग्न तुम्हाला विचारल्याशिवाय करणार नाही। अरे, तिला लहानाचं मोठं मी केलंय, तिचं पालन पोषण मी केलंय, तिचं लग्न करण्याचा अधिकार मलाच आहे। तो अधिकार तुमचाच आहे। पण आई, विजय आणि ममता एकमेकांवर प्रेम करतात। ऐकलत मेजर, तुम्ही प्रेम केलं नाही, लग्न केलं नाही, तुम्हाला कसं समजणार? बबन म्हणतो त्याप्रमाणे ममताचं लग्न माझ्या मर्जीनुसारच होणार, तेही माझ्या मुलाबरोबर। पण पप्पांना विचारल्याशिवाय हे लग्न कसं काय करणार? त्याची काही गरज नाहीये, त्याच्या मर्जीनं मी तुझं लग्न केलं, अजून पस्तावतीये। बबन, लग्नाच्या तयारीला लाग। अक्का, अगं पण ते पैशाचं। बबन, तुमचा खिसा नेहमी फाटलेलाच असतो। अक्का, ममताच्या लग्नाची सगळी जबाबदारी माझी, सगळा खर्च मी करेन।